हेलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये तर मित्रांनो आपण टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट या परीक्षेची तयारी जोमाने सुरू केलेली आहे आणि आपण अभ्यास करत होतो इंग्रजी वर्णमाला या, या टॉपिकची तर इंग्रजी वर्णमाला म्हणजे नेमकं काय आणि कशाप्रकारे प्रश्न हे विचारले जातात आणि कशाप्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं या सगळ्या गोष्टी आपण मागील काही लेक्चर्समध्ये सुद्धा बघितलेल्या आहेत तर तुम्ही मागचे काही लेक्चर्स नक्कीच बघा जेणेकरून तुमचे या टॉपिक वरती असणारे सगळे डाऊट्स क्लिअर होतील आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अजून काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज क्यूज तर मित्रांनो आजच्या लेक्चरला सुरुवात करणार करण्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते की जे विद्यार्थी टेट परीक्षेची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी की त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो एक नवीन पेड व्हॉट्सअप ग्रुप बॅच मित्रांनो या बॅच मध्ये असेल काय तर या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळतील संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित दहा टेस्ट मिळतील आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स हे दोन्ही पण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला मिळणार आहे जी भाषा तुम्हाला सोयीस्कर वाटते त्या भाषेमध्ये तुम्ही या टेस्ट द्या हा आणि हा अभ्यास करा मित्रांनो हा कम्प्लीट कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा याची फीज आहे ती फक्त चारशे नव्याण्णव रुपये मित्रांनो लवकरात लवकर हा कोर्स तुम्ही जॉईन करा हा कोर्स तुम्ही नक्कीच घ्या हा कोर्स जर तुम्ही घेतला तर तुमचा जास्तीत जास्त प्रमाणात सराव होईल आणि परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क्स पडतील आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे की दिलेल्या अक्षरमालेत यफ हे अक्षर, अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे सगळ्यात पहिले प्रश्न व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि मगच याला सॉल्व करा आता या ठिकाणी बघा की अक्षरमालेत यफ हे अक्षर ही अक्षरमाला तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी यफ अक्षर आहे आणि यफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे ते सांगायचंय तर उजवीकडून सगळ्यात पहिले अक्षर मोजा की पाच दहा पंधरा आणि वीस तर यफ ए अक्षर उजवीकडून विसाव्या स्थानावर आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन होताना अतिशय सोपा प्रश्न बघा याच्या पुढचा प्रश्न बघा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून आठव्या अक्षराच्या डावीकडील दहावे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल आता प्रश्न वाचल्यानंतर व्यवस्थित समजून घेणे फार महत्वाचे असते जर तुम्हाला प्रश्न कळाला ना तर उत्तर लगेच कळतं आता या ठिकाणी बघा की उजवीकडून आठवे अक्षर कोणते ते बघा सगळ्यात पहिले तर हे झाले सहा सात आणि आठ तर उजवीकडून आठवे अक्षर आहे यस आणि ह्या यस अक्षराच्या डावीकडील म्हणजे इकडची बाजू डावीकडील दहावे अक्षर आता यस पासून दहावे अक्षर कोणते ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा कोणते अक्षर येते आय उजवीकडून जर केले तर दहा दहावे अक्षर येते आय आणि ते मन... नंतर काय म्हणतात की हेच अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल आता आय अक्षर जर आपण सुरुवातीपासून मोजलं तर कितव्या नंबरला येईल बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ कितवी नंबर नम... कितव्या नंबरला येईल नऊ नंबरला म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन बघा पुढचा प्रश्न अक्षरमाला तुम्हाला दिलेली आहे आणि प्रश्न विचारलाय की दिलेल्या अक्षरमालेच्या मध्यभागी असलेले अक्षर आता आपल्याला माहिती आहे अक्षरमालेच्या मध्यभागी असलेले अक्षर कोणते यम बरोबर आता पुढे वाचू आणि उजवीकडून सहाव्या स्थानावरती आता उजवीकडून सहावा अक्षर कोणते यू बरोबर नंतर ते म्हणतात की यू उजवीकडून सहाव्या स्थानावर असलेले अक्षर यांच्या मधोमध कोणते अक्षर येते सगळ्यात पहिले आपण काय करू की यांचे जे मधले अक्षर आहे तर ते लिहून घेऊ म्हणजेच की बघा यम यन ओ पी क्यू आर यस टी आणि यू यम आणि यू मधले हे अक्षर बरोबर तर प्रश्न विचारलाय की यांच्या मधोमत कोणते अक्षर येते आता मधोमध म्हटल्यावर बघा इकडून इकडून तीन अक्षर सोडले आणि इकडून तीन अक्षर सोडले तर मध्यभागी कोणता अक्षर येतो क्यू म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आले पर्याय नंबर चार बघा अजून काही प्रश्न बघूया तर प्रश्न तुम्हाला दिलेला आहे जी आणि ओ या अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज केल्यास कोणत्या अक्षरांचा क्रमांक मिळतो अतिशय सोपा प्रश्न आहे काय करायचं फक्त की जी हा किती क्रमांकावर आहे बघा पाच सहा आणि सात तर जी हा आहे सात क्रमांकावरती तर ओ हा अक्षर किती नंबरला आहे पाच दहा पंधरा म्हणजेच की ओ हा पंधरा नंबरला आहे पंधरा क्रमांकावरती आहे आणि या दोघांची जर आपण बेरीज केली जी प्लस ओ म्हणजेच की सात प्लस पंधरा जर आपण केले तर याचं उत्तर किती येतं बावीस आणि बावीस नंबरला बावीस नंबरला कोणता अक्षर आहे बघा पाच दहा पंधरा वीस एकवीस आणि बावीस बावीस नंबरला कोणता आहे अक्षर वी म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर दोन चौथ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर दोन अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे फक्त व्यवस्थित बघा आणि समजून घ्या पुढचा प्रश्न आहे की कोणत्या दोन अक्षरांच्या क्रमांकांचा गुणाकार केल्यावर उजवीकडून दुसऱ्या स्थानावरील अक्षरांचा डावीकडून असलेला क्रमांक मिळतो बघा एका प्रश्नात तुम्हाला तीन तीन प्रश्न विचारले आता हे ऑप्शन्स आहे आणि ऑप्शन्समधून आपल्याला असे दोन अक्षरांचा अक्षरांच्या क्रमांकांचा गुणाकार करा करायचा आहे ज्याचा उजवीकडून नंबर येईल आता या ठिकाणी बघा दोन अक्षर म्हणजे पहिले सी आणि एच आपण घेऊ बरोबर पण घेण्या अगोदर प्रश्न एकदा समजून घ्या की यामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारलाय तर तो विचारलाय की गुणाकार केल्यानंतर उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आता उजवीकडून दुसऱ्या स्थानावरती अक्षर कोणता आहे तर तो काढून घ्या पहिले तर उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे वाय आणि त्याचा क्रमांक किती आहे डावीकडून तर पंचवीस म्हणजेच की आपल्याला असे दोन अक्षर शोधायचे पर्यायापैकी ज्यांचा गुणाकार पंचवीस यायला पाहिजे आता सगळ्यात पहिले आपण काय करू की एक एक ऑप्शन घेऊ आता पहिला आहे सी आणि यच आता सीचा क्रमांक किती आहे तर सी आहे तीन नंबरला डावीकडून आणि यच यच हा किती नंबरला आहे तर पाच सहा सात आठ आठ नंबरला आणि या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर तो कि तो किती येईल चोवीस पंचवीस येतोय का नाही म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं चुकलं तशाच प्रकारे दुसरं ऑप्शन बघा की डी आहे चार नंबरला आणि जी आहे पाच सहा सात नंबरला सातशो किती अठ्ठावीस येतोय का पंचवीस नाही म्हणजेच हे सुद्धा पर्याय चुकलं तशाच प्रकारे तिसरा पर्याय बघा तिसरा पर्याय आहे यल आणि सी यल किती नंबरला आहे पाच दहा अकरा आणि बारा बारा नंबरला यल आहे तरी सी आहे तीन नंबरला बारत्रिक छत्तीस अरे बापरे हे तर खूपच मोठं होत आहे म्हणजे पंचवीस येते का नाही तर हे सुद्धा पर्याय आपला चुकला तशाच प्रकारे ई आणि व्ही बघा ई डावी कडून पाच नंबरला आणि व्ही पण पाच नंबरला उजवी कडून पाच नंबरला म्हणजे पाच पाच पंचवीस आलं का हो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येईल पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार बघा प्रश्न व्यवस्थित जर समजला ना की उत्तर लगेच कळतं फक्त व्यवस्थितपणे लक्ष द्या पुढचा प्रश्न बघूया आता या ठिकाणी बघा आपल्याला माहितीच आहे हा गट एक दोन तीन चार आणि पाच तर प्रश्न विचारलाय की वरील अक्षरमालेतील गट दोन म्हणजे हा गट चार म्हणजे हा यांची आदला बदल केल्यावर मिळणाऱ्या अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकांच्या अक्षरांपासून षट हा शब्द बनेल अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त काय करायचं की या दोघांची आदला बदल करायची म्हणजे यांची जागा बदलायची बाकी गट जशाच्या तसे म्हणजे अशा प्रकारे ए बी सी डी ई e, नंतरचा दुस गटचा आदला बदल करायचा म्हणजे पी क्यू आर एस टी आणि बाकीचे जशाच्या तसे एफ जी एच आय जे आणि शेवटचा आहे यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड आता या ठिकाणी बघा आपल्याला कोणता शब्द बनवायचा यस एच आय आर टी हा कोणत्या क्रमांकावर आहे ते सांगायचं आता या ठिकाणी बघा यस हा अक्षर कितव्या क्रमांकावर आहे ते बघा डावीकडूनच बघायचा आपल्याला म्हणजे पाच सहा सात आठ आणि नऊ तर यस आहे नऊ क्रमांकावरती तर यच आहे पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा यच आहे अठरा क्रमांकावर तर आय पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एकोणावीस नंबरला आहे आपला आय आणि आर किती नंबरला आहे पाच सहा सात आठ नंबरला आणि टी दहा नंबरला तर मित्रांनो नऊ अठरा एकोणावीस आठ दहा कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय बघा चौथ्या पर्यायामध्ये म्हणजे या ठिकाणी सहाव्या प्रश्नाचा उत्तर आपल्या आलेला आहे पर्याय नंबर चार बघा अतिशय सोपे प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया या, या ठिकाणी अक्षरमाला तुम्हाला दिलेली आहे आणि प्रश्न विचारला आहे की वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते आता उजवी बाजू म्हटल्यावर ही बाजू आणि या ठिकाणी पंधरावा अक्षर कोणता आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा कोणता अक्षर आहे यल यल हे अक्षर पंधरा नंबरवर आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं सातव्या प्रश्नाचं सा उत्तर किती आलं पर्याय नंबर दोन बघा खूप सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे की इंग्रजी आक्षर माले अनुक्रमे अक्षर आणि शेवटचे दुसरे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दांचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आता या ठिकाणी बघा प्रश्न आपण व्यवस्थित वाचला आता याला अनुक्रमे स्टेप बाय स्टेप पद्धतीने सॉल्व्ह करू आता अनुक्रमे दुसरे अक्षर कोणते आहे बी तर पंधरावे कोणते अक्षर आहे पाच दहा पंधरा कोणतं ओ बरोबर तशाच प्रकारे शेवटचे दुसरे म्हणजे काय की दु उजवी बाजूकडून दुसरे अक्षर वाय कोणता शब्द बनला बरं बी ओ वाय म्हणजेच बॉय हा शब्द बनला तर याचा विरुद्धार्थी शब्द काय येतो वुमन येतो का नाही लेडी येतो का नाही ना गर्ल हो आणि फ्रेंड नाही तर तशाच प्रकारे बॉय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गर्ल म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर बघूया पुढचा तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक अक्षरमाला आणि त्याचा नंबर दिलेला आहे त्याचा क्रमांक दिलेला आहे आणि प्रश्न विचारलाय की इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकांच्या अक्षरांपासून हेन हा शब्द तयार होतो अतिशय सोपा प्रश्न आहे यच हा किती क्रमांकावर आहे आठ क्रमांकावरती ई पाच क्रमांकावरती तर यन चौदा क्रमांकावर आहे ना सोपा म्हणजेच की आठ पाच चौदा कोणत्या पर्यायामध्ये दिसतं बघा पर्याय नंबर तीन आलं आपलं उत्तर म्हणजे नव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर तीन तर आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे की वरील अक्षरमालेतील उजवीकडून म्हणजे ही झाली तुमची अक्षरमाला आणि उजवी बाजू म्हणजे इकडची बाजू उजवीकडून पंचवीसवे बारावे बावीसवे आणि अठरावे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि मग त्यातील पहिले अक्षर सांगा बघा एका प्रश्नात दोन दोन तीन तीन, तीन प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं की उजवी बाजू बघायची नंतर पंचवीसवे बारावे बावीसवे अठरावे अक्षर घ्यायचं अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि जो पहिला अक्षर येईल तर तो सांगायचा सगळ्यात पहिले पंचवीसवे अक्षर कोणते सांगा उजवीकडून तर उजवीकडून पंचवीसवे अक्षर आहे ए बरोबर तशाच प्रकारे बारावे अक्षर आहे पाच दहा अकरा आणि बारा बारावे अक्षर आहे यन बारावे अक्षर आहे यन तर बावीसवे अक्षर कोणते आहे पाच दहा पंधरा वीस एकवीस आणि बावीस तर डी हे अक्षर आहे बावीसवे अक्षर आहे आणि अठरावे अक्षर कोणते पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा अठरावे आहे यच आता यापासून काय करायचं तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचं ए यन डी एच पासून तर यच डी हा यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि याचा जो पहिला शब्द आहे तर तो कोणता यच म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल दहाव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर चार बघा अतिशय सोप्या पद्धतीने आजचा लेक्चर आपला इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद